तर बघा, पुण्याची संस्कृती काही औरच आहे आणि ही संस्कृती इथे बघायला मिळते की आतापर्यंत निवडणुकीमध्ये जे वैरी होते त्यांच्या दारी इथं आमदार आलेले आहेत. काय सांगाल की अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला, काय भावना? बघा, गेली 15-20 वर्ष सभागृहात मी आणि त्या काम करत होतो आणि नेहमी एक आमचं एक चांगल्या पद्धतीचं बोलणं आणि एक पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करण्याचा आमचा प्रयत्न राहायचा आणि एक आमच्या जवळची भगिनी गेल्यानंतर जे दुःख होतं ते आम्हाला दुःख होतं. पण निवडणूक प्रक्रिया, निवडणुकीचा कार्यक्रम लागला त्यावेळेला मग आम्हाला त्यांचं दर्शन घेणं आमचे संस्कार आहेत आणि आजही टिळक वाड्यात नेहमीप्रमाणे आम्ही विजय झाल्यानंतर येतो तेव्हा मुक्ताताईंना विसरणं कदापि शक्य नाही आणि मग त्यांचं प्रतिमेला पुष्पहार करणं आणि त्यांना दर्शन घेणं आमचं संस्काराचा भाग आहे. मोठं तुमचं मन की तुम्ही जिंकल्यानंतर सुद्धा इथं शैलेश टिळक यांना भेटायला आले आणि पुष्पहार अर्पण करून तुम्ही मुक्ताताईंना पण एक प्रकारे वंदन केलं. मी आता गिरीश बापटांना भी भेटायला जाणार. तुम्ही काय सांगाल की एवढं मोठं मन आहे की आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पुण्याची संस्कृती आहे ही आणि कुठलाही उमेदवार हा केसरीवाडात येतोच, केसरीवाडा गणपतीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी येतोच, निवडून आला नाही आला, उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी पण येतोच. पुण्याची संस्कृती पाहायला मिळेल. शैलीजी काय सांगाल की निवडणूक एकीकडे पण जे तुमचे पारिवारिक संबंध आहे, पुण्याचे प्रत्येक नेत्याचे आपसातले संबंध आहे ते इथे पाहायला मिळाले. असे राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाचेच एकमेकांशी चांगले संबंध असतात आणि गेली 20 वर्ष ते एकत्र काम करत असल्यामुळे खूप चांगले बहीण भावाचं नातं असं त्यांच्यामध्ये होतं आणि कोणतंही राजकीय यश मिळाल्यानंतर सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सगळेच नेते येत असतात आणि त्यानंतर साहजिक आहे की मुक्ताताईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करणं हे त्यांचं कर्तव्य असं त्यांनी समजलं. त्यानिमित्ताने ते घरात आले होते. कुठेतरी जे तुम्ही भाऊक झालेले पण इथे जाणवते. हा, हे आता त्यांना जाऊन जेमतेम 2-2.5 महिने झालेले आहेत आणि या थोड्या कालावधीमध्ये दुःख विसरणं अवघड आहे. या सगळ्या गडबडीमध्ये ही निवडणूक पार पडती आहे त्यामुळे अजून काही थोडी त्यांची आठवण येणं. रवींद्र धंगेकर ज्यांचा विजय इथे झालेला आहे ते इथे टिळक कुटुंबियांना भेटायला आलेले आहेत आणि त्यासोबतच त्यांनी लोकमान्य बालगंगाधर टिळक आणि केसरीवाड्यातील जो गणपती आहे त्याला सुद्धा एका प्रकारे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करून लोकमान्य टिळक यांना वंदन करून त्यांचा पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. म्हणणं त्यांचं असं आहे की पुढेही ते भाजपाचे जे इथले थोरले नेते आणि इथले पहिले जे आमदार राहून चुकलेले आहे गिरीश बापट त्यांना भेटण्यासाठी पुढे निघालेले आहेत. कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.